सिटी न्यूज वसा जनसेवेचा। गरजूंना नोकरीचे आमिष दाखवून लुबाडण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे। अशा घटना वारंवार घडत असूनही नागरिक खातरजमा न करता अशा फसवणुकीला बळी पडतात। अशीच घटना ही बुलढाणा जिल्ह्यात घडली। या घटनेत जिल्ह्यातील 3 मुले बळी पडली आहेत। इंडियन आर्मीमध्ये नोकरीला लावून देतो असं म्हणून लाखो रुपयाने बेरोजगारांना फसवलंय। या प्रकरणी धाड पोलीस स्टेशनमध्ये 8 जुलै 2022 रोजी आरोपीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे। पोलिसांनी तक्रार दाखल करून तपासांची गती वाढवली असताना यामध्ये आरोपी पुरुषोत्तम त्र्यंबक सोनूने, वयवर्ष 45 राहणार मासरूळ याला अटक करण्यात आली आहे। यांच्यासह इतर आरोपींचा आता पोलीस तपास घेत आहे। तक्रारदार सुखदेव नामदेव जाधव, वयवर्ष 50 राहणार मसला खुर्द तालुका बुलढाणा यांनी धाड पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार 2015 ते 2016 आरोपी पुरुषोत्तम सोनूने हा तक्रारदार यांना भेटून तुमच्या मुलाला इंडियन आर्मीमध्ये नर्सिंग या पदावर नोकरीला लावण्याचं आमिष दाखवले आणि त्यांच्याकडून 10 लाख रुपये घेतले आहे। मुलांचे BSc नर्सिंग झालेलं आहे, त्यामुळे तुमच्या मुलाला या पदावर लावतो असं सांगितलं होतं। तसेच शिरपूर येथे राहणाऱ्या भागवत प्रकाश सुसर, वयवर्ष 28 याला सुद्धा तुला इंडियन आर्मीमध्ये सैन्य किंवा इन्कम टॅक्स विभागात नोकरीला लावतो असं सांगून 2 लाख रुपये घेतले आहे। तसेच किनगाव जटू येथील मुलाला सुद्धा असे नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांना फसवले। दिल्ली हरियाणा असे बऱ्याच ठिकाणी फिरवले आणि सैन्य दलाचे लेटर हेड, ऑर्डर सीट आणि रबर स्टॅम्प सही शिका असे जॉईनिंग लेटर यांना दिले। परंतु ज्यावेळेस यांनी या लेटरची शहानिशा केली तेव्हा कळले की हे लेटर बनावट आणि खोटे आहेत, आपली फसवणूक झालेली आहे। तक्रारदार यांनी स्वतःची शेती गट क्रमांक 121 मधील 44R म्हणजेच 1 एकर 40 गुंठे शेती विकून त्यांना पैसे दिले आहेत। गरिबांना या रॅकेटने पूर्णपणे फसवण्याचं काम केलंय। यामध्ये जिल्ह्यातील 3 मुले तर बाहेर अजून जास्त मुले असण्याची दाट शक्यता आहे। ज्यावेळेस तक्रारदार आरोपी यांना सदर घटनेची विचारपूस करण्यासाठी गेले असता मी तुम्हाला ओळखत नाही असे सांगितले, परंतु ज्यावेळेस पोलिसांनी या आरोपीला अटक केली त्यावेळेससुद्धा मी यांना ओळखत नाही असे सांगितले, पण तक्रारदार यांच्याजवळ आरोपीविरुद्ध ठाम पुरावे आहेत, त्यामुळे आरोपी हा चक्क खोटे बोलत असल्याचं दिसून आलं। बुलढाणा शहरातील नामवंत प्रतिष्ठित व्यापारी यांचा समावेश या रॅकेटमध्ये असल्याचे सूत्रांनी सांगितलंय। असे किती मुले या रॅकेटचे बळी पडले त्याचा तपास आता पोलीस करत आहेत। भारतीय सैन्य दलाचे खोटे बनावट लेटर वापरून ऑर्डर सीट आणि रबर स्टॅम्पसह सही शिक्क्यासह बनावट ऑर्डर सीट काढण्यात आली आहे। हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे। या गुन्ह्याकडे गंभीररित्या लक्ष देण्याची गरज आहे। आज रोजी खोटे बनावट प्रमाणपत्र तयार केले, उद्या यापेक्षा गंभीर स्वरूपाचे कागदोपत्री तयार करून देशाचे नुकसान करून देशावर संकट येईल असे विकृत कृत्य करण्यात येईल। त्यामुळे या घटनेचे सखोल चौकशी करून या संबंधित आरोपी तसेच या रॅकेटचा सूत्रधार कोण याची माहिती घेऊन त्यांना कठोर ते कठोर शिक्षा देण्यात यावी असे तक्रारदार यांचं म्हणणं आहे। या घटनेत रबर स्टॅम्प कुठून आला, तसेच सही आणि हे खोटे बनावट प्रमाणपत्र कुठून आले, कोणाकोणाचा या घटनेशी संबंध आहे असे बरेच प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत। रॅकेट खूप मोठे असल्याची दाट शक्यता आहे। लाखो रुपयांची या घटनेत फसवणूक झाली आहे। काही कारवाई न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा दिल्याचे या घटनेत कळत आहे। त्यामुळे गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने हा गुन्हा वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे जाणार असून लवकरात लवकर आरोपींना अटक करून योग्य कारवाई करण्यात येईल। पोलिसांच्या वतीनं आवाहन करण्यात येते की 2015 ते 2016 या कालावधीत कोणासोबत असे खोटे बनावट कागदे देऊन पैशाची फसवणूक झाली असेल तर लवकरात लवकर धाड पोलीस स्टेशन येथे कळवावे असे आवाहन धाड पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी केलंय। हा बुलढाणा शहरातील नामांकित प्रतिष्ठित व्यापारी कोण आहे, ज्याचा या रॅकेटशी काय संबंध, किती लोकांना त्यांनी फसवले, गरिबांच्या मुलांना फसवून त्याला काय मिळते, का घेतला सैन्य दलाशी पंखा, लवकरच उद्याच्या भागात कळणार। आर्मीची नोकरी लावून देतो म्हणून माझ्याकडून 10 लाख रुपयाची फसवणूक केलेली आहे। मी माझी स्वतःची शेती विकून त्याला पैसे दिले। त्यांनी माझ्या मुलाला जम्मू, बिहार, दिल्ली येथे येथे घेऊन गेला आणि दिल्लीला गेल्याच्या नंतर तिथं माझ्या मुलाला आर्मीचे नर्सिंगसाठी ऑर्डर दिली आणि खोटी ऑर्डर दिली आणि तिथून परत त्यांनी 3 महिन्याच्या नंतर माझ्या मुलाला घरी पाठवून दिलं। सोनूनेच्या घरी जाऊन तीनदा साहेब पैसे द्या, साहेब पैसे द्या, तर त्यांनी मला प्लॉट विकून देतो, शेती विकून देतो, गाड्या विकायच्या आहे दुसऱ्याचे, नितीन अकरम बारबेटे राहणार सांगलीचा त्याच्या नावाचे, त्याने मला 3 चेक दिले। त्या नितीनला मी फोन केला असता तर त्यांनी सांगितलं की ते सोनूने आणि तुम्ही पाहत बसा, मला त्याच्याशी काही घेणे देणे नाही, तुम्ही तुमचे विचार करून तुम्ही तुमचे कामं करा। सोनूला चिंतेतून त्याच्या घरी जाऊन ते मला उलट सुलट काहीतरी असे गप्पा करून मला पाठवून देत होते वापस, माझे फोनसुद्धा उचलत नाही तो। मी आता त्याच्यासाठी मी SP साहेब
कलेक्टर साहेबांना विनंती केली आणि त्यांना मी माझं एक आत्मदानासाठी मी इशारा दिला त्यांना आणि मी त्यांना एक पत्र दिलेलं आहे. सिटी न्यूज बुलढाणा. माझे नाव अश्विन देवेंद्र जाधव. मी शिवशाही युनिव्हर्सिटी ज्युनियर कॉलेज येथे नियुक्ती तयारी करत होतो. तिथल्या शिक्षकांना मला माझ्या तयारीमध्ये खूप मदत झाली. तसेच इथले बिलगेट टेस्ट करायवारचे त्यांचे उपयोग झाला. तसेच संस्थेचे अध्यक्ष लाने सर यांनी केलेल्या वेळोवेळी मार्गदर्शनामुळे मला नीटमध्ये चांगला स्कोर मिळण्यास मदत झाली. मला यावर्षी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नंदुरबार MBBS इथे ॲडमिशन मिळाली व माझे डॉक्टर माझे स्वप्न साकार झाले. शिवशाही युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा उत्कृष्ट निकाल देणारी तसेच डॉक्टर्स आणि IITians घडवणारी बुलढाणा येथील एकमेव संस्था. 3 वर्षांमध्ये 12 विद्यार्थी MBBS, 32 BAMS, BDS, 1 IIT खरगपूर तर 5 विद्यार्थी NIT आणि 4 IIIT ला प्रवेशित. बुलढाणा येथे उत्तम निकाल दिल्यानंतर आता चिखली व मेकर शहरातही क्लासेस उपलब्ध. 2022-23 करिता प्रवेश देणे सुरू आहे. सर्वात पहिला असणं म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन्स. पर नए कस्टमर भी तो बनते है आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं यालाच तर काम म्हणतात. काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता. महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्मचे कापड उपलब्ध आहे. स्कूल बॅग, टाय, बेल्ट, स्कूल टी शर्ट तसेच रेनकोट्स, छत्री, टिफिन बॅग सुद्धा. 365 दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस. संपर्क 0-72-62-33-34. पत्ता मलकापूर रोड बुलढाणा. चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन्स पण.